मोदी सरकारनं शेतकऱ्याविरोधी तीन काळे कायदे केले, परिणामतः ते भांडवलदार धार्जिणे आहेत, नफेखोरांकरता केलेले, साठेबाजांकरता केलेले, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। मुठभर लोकांकरता केलेले कायदे हे शेतकऱ्यांना जाचक आहे आणि नफेखोरांमुळे सर्वसामान्य जनतेचं सुद्धा जीवन कठीण होणार आहे असे कायदे ते आहेत आणि म्हणून त्याचा निषेध आम्ही करतो आहोत। आणि जे 115 दिवसापेक्षा जास्त काळ जे शेतकरी आंदोलन करतायत त्यांना पाठिंबा देण्याकरता आज आंदोलन केलेलं आहे। असं आहे की काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, चढउतार खूप पाहिलेले आहे त्यांनी, परंतु सर्व जनतेमध्ये संपूर्ण देशामध्ये हा काँग्रेस पक्ष आहेच। आज कठीण दिवस असतील पण एक दिवस पुन्हा काँग्रेसचे येणार आहे हे कोणी विसरून चालणार नाही। नेतृत्व करण्याची क्षमता आमच्या नेतृत्वामध्ये आहे, युपीएचं नेतृत्व सुद्धा आदरणीय सोनेजीच करतील, माननीय खासदार संजय राऊत काय म्हणताय याच्यावर काही नेतृत्व ठरणार नाहीये, देशाचे अनेक नेते आहेत ते ठरवतील, त्यामुळे ते काय म्हणतात याच्याकडे फार लक्ष देण्याची गरज मला वाटत नाही। मला तर असं वाटतं सरकार त्या प्रकरणात कोणालाही पाठीशी घालीत नाही, त्यामुळे अडचणीत येण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही। उलट जे काही वेगळं दिशा देण्याचा प्रयत्न हे गृहमंत्र्यावर आरोप करून करण्यात आले, प्रयत्न केले, त्या सगळ्या प्रकरणाला वेगळी दिशा द्यावी, त्या गिलेटिनवरून आणि त्या मृत्यू प्रकरणावरून लोकांचं लक्ष दुसरीकडे जावं याकरता काही प्रयत्न झाले, परंतु त्यामध्ये सुद्धा सत्य बाहेर येताना दिसत आहे। आणि आज आपण पाहतो की स्वतः चीफ सेक्रेटरी सांगताय, राज्याचा मुख्य सचिव सांगतोय का वस्तुस्थिती काय आहे, त्यामुळे जे काही आरोप करण्यात आलेले आहेत सरकारवर म्हणा गृहमंत्र्यावर म्हणा याबाबतीत सुद्धा काही काळामध्ये अत्यंत स्पष्टपणे लक्षात येईल की याच्यामध्ये कोणताही दोष सरकार म्हणून नाही, तर ही एक कारस्थानाचा भाग आहे आणि काही अधिकारी त्या कारस्थानाला बळी पडून ते असे आरोप करतात ते काही काळामध्येच लक्षात येईल असं नाही। उलट चौकशी करावी असा पहिली विनंती ही गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना केली होती आणि निवृत्त न्यायाधीश सारख्या माणसाकडून करता येतात, हायकोर्टाचे न्यायाधीश असतात, कोणी दुसरं नसतं, असे अशी जर चौकशी होणार असेल तर त्यावरती शंका बाळगण्याचं काही कारण नाही। म्हणजे त्याची वस्तुस्थिती जी आहे ती मुख्य सचिवांनी जनतेपुढे आणलेली आहे, म्हणजे त्यांनी जी फोन टॅपिंग केली त्यामध्ये किती दोष होते, चुकीच्या पद्धतीने केली, किती चुकीचे अहवाल दिले गेले, ते अहवाल आणि वस्तुस्थिती यातला फरक मुख्य सचिवांनी सांगितलेला आहे, राजकीय नाही, सरकारच्या ब्युरोक्रेसीच्या प्रमुखाने सांगितलेला आहे, तो विश्वासार्ह आहे पूर्णपणे, म्हणजे आपल्याला खरं स्वरूप सगळं लक्षात येतंय। अजूनही माननीय मुख्यमंत्री असू आम्ही असू आम्हाला वाटतं लॉकडाऊन करू नये, किती वेळ लॉकडाऊन करायचा, किती वेळ व्यवहार बंद ठेवायचे, सगळे अर्थव्यवस्थेचे प्रश्न होतात, पण जनता जर काळजी घेणार नसेल आणि जर संख्या रोज वाढत चालणार असेल तर शेवटी पर्याय राहणार नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि त्यामध्ये ते कदाचित बोलत असावं, खरं म्हणजे त्यांनी काँग्रेसवर बोलण्याची आवश्यकता नाही असं माझं मत आहे। युपीए 2 काय, युपीए 1च राहणार आणि तेही सोनियाजींच्या नेतृत्वाखालीच राहणार।